नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये आपलं सर्व स्वागत आहे. आपल्या सिलेबसमध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक या घटकांसोबतच इतिहासाची विभागणी अजून तीन प्रकारे करता येते. ज्यावरती MPSC UPSC प्रश्न विचारले आहेत, तर आपले विद्यार्थी की साधारणतः त्याबद्दल जास्त विचार करत नाही, तो घटक आपण आता पाहून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचा कालखंड एक जो आपण पाहिला आहे की त्यामध्ये ते ऑलरेडी आपल्या सिलेबसचं नावच आहे की इतिहास. व इतिहास काळ असं कोणाला म्हणायचं हा एक मुद्दा आपला पडतो. ओके, की जसं इतिहासाच्या अभ्यासाची साधन आहे, व इतिहास काळ म्हणजे काय, तर त्या काळात जो मनुष्य होऊन गेला त्याने लिहिलं आणि ते आपल्याला आजही वाचता येतं असा काळ म्हणजे इतिहास काळ. की थोडक्यात त्याने लिहून ठेवलं आहे आपल्याला वाचता येतं असा काळ, त्यालाच आपण काय म्हणतो आहे, तर इतिहास काळ असं म्हणत आहोत. की जेव्हापासून लेखन पुरावे उपलब्ध आहेत, ओके, आणि ते आपल्याला वाचता येतात असा कालखंड. मग भारताची इतिहासाची सुरुवात कधी झाली, आपल्या इंटरव्ह्यूमध्ये विचारून झाला क्वेश्चन आहे खूप वेळेस, की ज्यांनी इतिहासाबद्दल रुची दाखवली आपल्या सिलेबसमध्ये कोणता टप्पा, की महाजन पदाचा काळ किंवा गौतम बुद्धांचा काळ, या कालखंडाला आपण काय म्हणतो आहे की इतिहास काळ असं म्हणतो. की त्या काळातील मनुष्याने लिहिलं आणि ते आपल्याला आजही वाचता येतं असा काळ, की मग इति आणि हस असे घडले. पुढील मुद्दा पूर्व इतिहास काळ. मग पूर्व इतिहास काळ कशाला म्हणायचं, की त्या काळातील मनुष्य होता त्याने लिहून ठेवलेलं नाही आहे, मात्र मौखिक परंपरेने तोंडी एकमेकांना ते ज्ञान सांगत राहिले आणि ते ज्ञान पुढे जतन होत गेलं आहे. त्याला आपण पूर्व इतिहास काळ किंवा इतिहास पूर्व काळ असंही म्हणतो, प्री हिस्ट्री. की त्याने लिहिलेलंच नाही मात्र मौखिक परंपरेने आलं ज्ञान, याला आपण पूर्व इतिहास काळ असं म्हणतो आहे. की जेव्हा लेखनकला चौगत नव्हती त्यावेळेस लोकांनी काय केलं आहे, की जसं ऋग्वेदाची रिसायटेशन्स आहेत समजा, ओके, एक बेस्ट एक्झाम्पल याचं जर म्हटलं तर आपण वैदिक काळ, की त्याने ऋग्वेद कधी लिहिलाच नाही आहे, मात्र पिढ्यानपिढ्या ऋग्वेद पाठ करून घेतला जाईल ठराविक लोकांकडून आणि पुढच्या पिढ्यांना तो सांगितला जाईल, की त्यांच्या अनुभवाचं ज्ञान ते ऋग्वेदामध्ये त्यांनी मांडलं आहे. की तसं तर स्वयंवेदन म्हणजे स्वअनुभवातून आलेलं ज्ञान, यातूनच पुढे ऋग्वेद हा शब्द आला आहे समजा. मग थोडक्यात त्यांनी लिहिलेलं नाही मात्र मौखिक परंपरेने पुढं आलेलं ज्ञान असं आपण कशाला म्हणतो आहे, की साधारणत पूर्व इतिहास काळ. त्यानंतर पुढील टप्पा आहे ऋग्वेदाचा काळ आपण हा पाहू, कोणता, तर 1500 ते 1000 हा जो कालखंड आहे तो. पुढील टप्पा आहे प्राग इतिहास. ओके, पुढील जो टप्पा आहे तो म्हणजे प्राग इतिहास, प्रोटो हिस्ट्री. ते कशाला म्हणायचं, की त्याने लिहून ठेवलं आहे मात्र आज आपल्याला वाचता येत नाही आहे. की त्या काळातील मनुष्याने लिहिलं आहे मात्र आपण आज वाचू शकत नाही असा काळ, त्याला आपण काय म्हणतो आहे, तर मग प्रोटो हिस्ट्री. मग बेस्ट एक्झाम्पल कोणतं, तर इंडस व्हॅली. की त्याने त्या काळात लिहिलं आहे नंतर अजून ते वाचता येत नाही आपल्याला, आणि म्हणून त्याला आपण की प्राग किंवा प्रोटो हिस्ट्री असं म्हणतो आहे. की त्याने लिहून ठेवले मात्र आजही वाचता येत नाही. हडप्पा लिपी, की सध्या 500 लोक दिवस रात्र काम करतायत, की हडप्पाची जी लिपी होती ती कोणत्या पद्धतीची होती, काय होती, या संबंधित या घडामोडींबद्दल ते लक्ष ठेवून आहेत तसं. ओके, सो इतिहास काळ त्याने लिहून ठेवलं आहे आपल्याला वाचता येत आहे. पुढचा पूर्व इतिहास काळ, त्यांनी लिहिलेलंच नाही मात्र पूर्वमध्ये मौखिक परंपरेने आलेलं ज्ञान. आणि तिसरा टप्पा कोणता, प्राग इतिहास, त्याने लिहून ठेवलं आहे मात्र आपल्याला वाचता येत नाही असा काळ. थँक्यू.